काय तुमचे राष्ट्रीय एकता विचार मंचा काय प्लॅनिंग आहे? तुम्ही 2024 मध्ये माझा निखिल फुटाणे बसा तुम्ही आज आपल्या सोबत आहेत रमेश भाऊ, साक्षात रमेश भाऊ खंडारे, राष्ट्रीय एकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष। हा तर आपण आज रमेश भाऊ सोबत बसलेलो आहो, यांचे विचार जाणून घेणार आहोत आपण रमेश भाऊचे। रमेश भाऊ सांगा, काय आपलं 2024 साठी काय प्लॅनिंग आहे भारत देश? 2024 हा जो प्लॅन आहे आपल्या पक्षावर आमदार खातं वगैरे आज असन तर 500 इस्टावर आपण एग्रीमेंट करून जनतेला त्याच्यावर सही लागल, 500 रुपये इस्टावर सही लागल आमदारजी खासदारजी पण माझी म्हणले का नाही। कारण कसं आहे, मोबाईल नंबर लागल, भारतामध्ये लोक तोंडी बोलतात पण आपण लेखी बोलू, लेखी अक्षरानं बोलू। आणि आज एग्रीमेंट सरकारने भारतामध्ये एग्रीमेंट सरकारने बनवली भारतामध्ये तर पेवाले आणत, पेवाले पाणी खावाले आणत, मेडिसिन वीज वा सापडणार नाही, वीज तुम्ही बाजूला आणलीच आहे, तुम्ही आली सांग त्या दिवस अगोदर का वीज बा भारतामध्ये भारत खंडित वीज खंडित होऊन झाली म्हणून। कारण कसं आहे, आज आज पुढे सायंटिस्ट पुढे एज्युकेट लोक आपल्या पक्षाकडून सोबत आहे, जास्तीत विचार सोबत त्याच्यामध्ये कसं आहे, आज जनतेला समजून घ्या काही ना काही तुम्हाला एक नवीन नियोजन पाहिजे भारतामध्ये। फॅमिली क्रेडिट कार्ड हा प्लस पॉईंट देशाबद्दल, म्हणजे सध्या खूप कधी महामारी आली तुम्हाला फॅमिली क्रेडिट कार्ड मिळणार, जे लेकर शिक्षण क्षेत्रात म्हणजे लेकर शिक्षण लेकर म्हणजे शिक्षण म्हणजे लेकर जातात एमबीबीएस जेएमएस सायंटिस्ट म्हणजे जातात त्याची त्या तुझी फॅरी भेटून भेटत राष्ट्रीय त्याच्या पक्षातर्फे हे सगळे 500 रुपये एग्रीमेंट करून जनतेला। आणि आम्ही 2024 म्हणजे मला जाहीर करा, आव्हान करा, आम्ही कोणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष, आम्ही 2024 प्रधानमंत्री यांना जाहीर करतो आणि भारतातून 143 करोड आम्ही यांना समर्थन देतो। तुम्हाला भारतात जनता वाचवायची असेल तर उद्या भूकमरी महामारी आली, वीज सापडली, मेडिसिन सापडलं, उद्या तुम्हाला कोणता वाली नेता राहणार नाही। आपल्या पाठीने पुरी एज्युकेट लोक आहे, आयएस अधिकारी, एमपीएससी पाठी एमएससी लोक आपल्या अधिकारी आहे, भारतातले 25 करोड आपल्या पाठीशी नाही आणि 25 करोड जे लोक आहे म्हणजे 75 म्हणजे 25 करोड 110 करोड जे लोक आहे सध्या घडीला अज्ञान लोक, या तुम्हाला कॅप्चर करायला लागणार या लोकांना, यांना नॉलेज नाही आहे, हे घरी कुकडी बोलतात, पण एज्युकेट लोक मला साथ द्या आणि 110 करोड लोक जे जनता 115 करोड जी जनता लोक आहे याला तुम्ही कॅप्चर करा। तर राष्ट्रीय एकता विचार म्हणजे सरकार भारतामध्ये बनली पाहिजे, रमेश भाऊ खंडारे 2024 चे रमेश भाऊ खंडारे हे प्रधानमंत्री झाले पाहिजे। उद्या तुम्हाला वीज सापडणार नाही ह्या प्लस पॉईंट लक्षात घ्या जनते म्हणजे जयंती बाळा नाही अजेंडा रमेश भाऊ रमेश भाऊनी सांगितलेला आहे अजेंडा बरोबर वेळ आल्यानंतर जाहीर करू। रमेश भाऊ हे कार्य अविरत सुरू आहे, रमेश भाऊचं विकास कार्यासाठी रमेश भाऊचं जे विजन आहे 2024 साठी हे अविरत सुरू आहे आणि त्यांनी विजन जाहीर केलेलं आहे आणि खूप सगळे लोक सगळे एज्युकेटेड लोक सामान्य माणसाचा प्रश्न आहे की रमेश भाऊ आपला अजेंडा जाहीर हो अजेंडा जाहीर करत होता रमेश भाऊ, पण 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देत तयार आहे रमेश भाऊ, तो 500 रुपयाच्या स्टॅम्पवर डिक्लेअर करून राहिले आता बसणार नाही ना, कोण देऊन देते या देशात कोणीच नाही, आजपर्यंत सगळ्यांनी आजपर्यंत या देशामध्ये कोणीच नाही, फक्त पॉम्पलेट छापतात मध्ये चुकतात आणि लोक मतदान करतात वेळ बंद करून। आमची 500 रुपयाचा एग्रीमेंट आहे, आमची उमेदवार सही राहील, माझी सही राहील, मोबाईल नंबर आणि डिजिटल स्वप्न जे आहे आणि त्याची झळक कापी त्या मतदारकडे जाईल ते प्रूव होईल आम्ही काय बोललो आम्ही काय करणार बरोबर। भारतामध्ये कोणती सरकारने तो एग्रीमेंट करून देईल, पण हे गरीब जे लोक आहे 115 करोड हे तुम्हाला समान लागेल 25 करोड लोकांना मी आवाहन करतोय, आयएस अधिकारी, एमपीसी वाढी, एमएससी, बीएससी लोकांना काय 115 करोड लोकांना तुम्ही ऍडजस्ट करा, नाही हे बोलले हे तर मागत मांग राहील पण 25 करोड लोकांना 25 करोड लोकांना पण मागत नाही।